आदमी शर्ट का खेल बाबा बॉडी चिड़ जा क्या उधर चिल्ले का सेल तो मात्र बिल्कुल ना सफर है सब प्रयत्न फसल है जाते हैं इधर उच्च उच्च फाल का शिवर का शिवर तो मात्र चिल्ले का सेल शर्ट का खेल तो मात्र बिल्कुल ना सफर है तेरा पंचांश चेडू जातो सर बघता बघता नो मॅन लँड क्षेत्रात लॉबच्या दिशेने चार धावांसाठी चौकार संधी मिळते भारताला विजय मिळतो दिवसातील पहिली सेमीफायनलची लढतीचे मात्र नक्कीच पाहायला मिळते सारसे विरुद्ध कोपऱ्या सामना सामना नक्की पाहायला मिळतो पुरंदर एक काटीची टक्कर करतील झेंडे कडा मुकाबला एकांकी झेंडे मात्र नक्कीच पाहायला मिळतो या दोन संघा दरम्यान जर झेंडे जिंकेल तर थेट मत्त मेगा फायनल मध्ये दाखल होईल क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनावं लागतंय सी मारेशे पार लॉंगेस्ट षटकार डीजे जरूर धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या दाखवली तर लागते धावसंख्या चार षटक शिल्लक असेल षटक तिसरे पाहायला मिळते गोलंदाज बल्ल मात्र कुठेतरी दबाव चित्र पाहायला मिळतो आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनलची लढत इथे मात्र पाहायला मिळते एक काटी की टक्कर करून कडा धोका प्रेक्षकांना पाहायला मिळतो सारसे विरुद्ध कोपरी दोडी संघ नवी मुंबई विभागातील नवी मुंबई विभागातील हे सगळे एकमेकांशी जोडले जाताना पाहायला मिळत आहे करती या संघ दरम्यान जर संघ जिंकेल तर थेट मेगा फायनल मध्ये दाखल होईल काही करायची आहे
जनगणनेचे अतिशयता दिन 3 चे देखील शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजाचा मारा कप्तान करतो गोलंदाज. धावसंख्याचा जर विचार केला धावसंख्या 24 धावाने की दाफल करू लागल्या जात आहेत. प्रयत्न उसी घेणारे चेंडू गतीपरिवर्तन नक्कीच पाळला जातोय. धावसंख्याचा जर विचार केला धावसंख्या 24 धावा. अजून षटकातील 2 चेंडू देखील अजून शिल्लक असेल. स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या जर विचार केला धावसंख्या 24 धावा धावसंख्या लागल्या जातात. जबरदस्त प्रहार चेंडू जातो सर बिग विकेट लागे षटकार डी प्लीज. तसेच व्यासपीठावर उपस्थित फुटी प्ले सध्याचे एक चांगले खेळाडू आणि दिवाई गावातील एक चांगले व्यक्तिमत्व अशोक बस साहेबांचं देखील शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कारण की कोणत्या शृंखला किंवा कोणते काम करण्यासाठी मोठ्यांचे शुभ आशीर्वाद पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न दाफल कर लागते. 24-30 धावा शिल्लक असेल. तुर्तास संधी देतो डीजे मास्टरला. डीजे प्लीज 30 धावा दाखल कर लागले. जबरदस्त प्रहार चेंडू कलशरक्षक सुमित भाट संदीप डीजे प्लीज. कारण की सातत्याने संदेश कारण की एक चांगला खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शिघाई करायची आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या संदेश मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो.
फटका जबरदस्त अपरार चेंडू जातो इस तरह बिग बिग हिट लॉन्गेस्ट षटकार डीजे प्लीज ಸುರೇಖ ಸಂಗೀತ ಇದ್ದ ಮಾತ್ರ ಸಂಗೀತ ವಿಚಾರ ಶಿಲ್ಲಕ ಅಸೇಲ್ ಜಬರ್ದಸ್ತ ಪ್ರಾರ ಇತ ಮಾತ್ರ ರಿವರ್ಸ್ ಪದ್ಧತಿ ಷಡ್ಕಾರ ಇತ ಮಾತ್ರ ಜಬರ್ದಸ್ತ ಪ್ರಾರ ಪಾಲಾ ಬಿದ್ದ ಧಾವಸಿ ಸಂಧಿ ಸಂಧಿ ಸೋನ ಹುಕವಲು ಜಾತ ಮೊಬದ್ಲತ ಏಕಾದವರ ರಣಾಂಗಣ ಥಂಬವಲು ಜಾತ ಧಾವಸಂಖ್ಯೆ ಬಡ ಸರಸಾವಲು ಜಾತ ಧಾವಸಂಖ್ಯೆ ದಾಫಲ್ ಕರ ರಾಖತೆ ಸದತ್ತೀಸ್ ಧಾವನ ಇಕ್ಕೀಸ್ ದಾಫಲ್ ಕರ ಪಾಲಾ ಬಿದ್ದ ಚಾರ ಷಡ್ಕರ ಸಾಮ್ನ प्रयत्न जबरदस्त प्रहार रिवर्स फटका चेंडू जातो सर सीमा रेषेला पारला मात्र नतमस्तक होते षटकार डीजे प्लीज षटक पंचांना गोलंदाजाला ताकीद द्यायची आहे वे जास्त घेतला जातोय या मॅचच्या दोन षटका दरम्यान वे खूप गेला आहे प्रयत्न धावची संधी धाव संख्या दाखल करावी लागते 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष आहे सांसद संघ पुढे तुर्तास संधी देतो डीजे मास्टरला डीजे प्लीज तसेच
पुढच्या महिन्यात या मैदानावर महासंघ पाहायला भेट देणार गावातल्या ग्रामस्थांसाठी जबरदस्त पद्धतीचे आयोजन देखील पाहायला मिळेल. महामंत्री या मोर्चा भारतीय जनता पार्टी आदरणीय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना देखील आणि मालिकावीराला देखील आकर्षक चषक आणि बारा खेळाडूंना देखील टी शर्ट देण्यात येईल आणि प्रत्येक संघाची सोय देखील असेल त्या स्पर्धेच्या निमित्ताने. स्पर्धा मात्र विधान गावासाठी चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे. एक जबरदस्त संगीत डीजे प्रतिमेश पाटीलच्या देखील माध्यमातून ऐकायला मिळतो. त्याचा देखील जरूर कौतुक असेल स्पर्धेच्या माध्यमातून. हर्षल मोडी आपल्या विनंती असेल की आपली सलामीची जरूर आहे. परीक्षा दिवसा विनंती होत आहे. सगळीकडे असेल चोवीस चेंडू आणि चव्वेचाळीस धावांचा आवश्यक चेंडू पुरवायचा आहे आणि यानंतर होणारा सेमी फायनलचा सामना दिगड विरुद्ध गणेशपुरी असा विद्यमान सामना नक्कीच पाहायला मिळेल. गणेशांच्या अरे माता काय करताय गणेशांच्या कर्मचाऱ्यांना विनंती असेल की मानसिकीकरणासाठी व्यासपीठ व्यवसाय गणेशपुरी आणि दिगड संघ प्रथमेश कोणते उपस्थित आहे विश्वजित पत्कर आपण विनंती असेल की मानसिकीकरणासाठी यानंतर होणारा उपांत्य फेरीचा दुसरा सामना नक्कीच पाहायला मिळेल. गणेशांच्या रायगड विभागातील आणि सलामीची जोडी पातबर जोडी संदेश आणि रमजान अशी विजयमान जोडी रात्रीचा क्रिकेटर पाहायला मिळते. बरोबर क्रिकेटकडे दोन पातबर फलंदाज देखील पाहायला मिळतात. विश्वजित ठाकूर विनंती असेल दादा व्यासपीठावर गणेशपुरी संघाचा कर्णधार प्रथमेश कोळी मात्र व्यासपीठावर उपस्थित आहे. विनंती असेल व्यासपीठावर विश्वजित ठाकूर तसेच साईनाथ मागरे तुझं देखील जरूर स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं व्यक्तिमत्व कोल्हापूर गावात त्याचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आदरणीय आमचे लाडके दादा महामंत्री मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते उपांत्य फेरीचा दुसरा सामना नक्कीच पाहायला मिळेल. दिगडे विरुद्ध गणेशपुरी असा विद्यमान सामना एकीकडे विश्वजित ठाकूर तर एकीकडे प्रतिमेश कोळी असा सामना होणार नक्कीच प्रेक्षकांना थोड्या वेळात अनुभवायला मिळेल. तसेच प्रतिपक्ष वडील यांचं देखील जरूर स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून कारण की पूर्णपणे वडिलांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि पूर्णपणे जेव्हा जेव्हा कुठे सामना गणेशपुरी संघाचा असतो पूर्णपणे त्याचे वडील देखील सामना पाहण्यासाठी जातात आणि पूर्णपणे पुढे वारसा चालवण्याचं काम मात्र प्रतिपक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. विश्वजित ठाकूर जिथे काय निर्णय असेल हा सामना संपेलाचा प्रयत्न पंचा भो सुटलून धरतायत. फलंदाज संदेश मात्र कोणता फोपाना फोडता बाद होतोय. हाशांचं रूपांतर निरेशांमध्ये केलं जातंय. फलंदाज संदेश इथं मात्र बाद होतोय. संधी मिळतो डीजे मास्टरला. डीजे प्लीज प्रयत्न फसला जातो
संख्या का आक्रमण ओपन किया जाता है, ढाई संख्या दाखिल करना जाता है, ढाई संख्या दाखिल करना लगते हैं, एक ढाई नक्की दाखिल करना लगते हैं, ढाई संख्या जर विचार किया चलते ज्यादा पार करा से एक डावर से ढाई संख्या का आक्रमण ओपन किया जाता है। इसे जो जानते थे कोई हमसे देखिए जरूर स्वागत करते हैं इस प्रदेश में आदि बात फिर से चलो प्रभाकर रमजान देखील बाद होतोय संधी मेदा डीजे मास्टर डीजे प्लीज प्रयत्न फसला जातो
प्रहार पाला में दो चेंडू जातो सर है चेंडू काली सपनील चेंडू उसलन फेंके पर इंते एक दौर समाधान मानतो है एक दौर से धाव संख्या पांच हो जाएगा जर सामना जीत कर सके पर एक एक धावन नहीं पर फिर बड़े षटकार चौकार अच्छी गरज आए ऐसे पर सर विचार के लिए धाव संख्या पांच धावन अच्छी काफी कर लगे काफी ने षटकार खेले चार चेंडू के आदर शिल्ले कर सके दूसरे चेंडू प्रतिदिन हमारा पुरता चेंडू इतना बड़ा जबरदस्त प्रहार चेंडू काली क्षेत्र रक्षक फलंदाज बाद डीजे प्लीज फलंदाज बाद होतोय संदीप इतडीचे मास्टरला डीजे प्लीज
आता मात्र त्यांचा वेदू घडला जातोय. बल्लूला मात्र चले जाऊन संधी मध्ये डीजे मास्टरला डीजे समीकरण इथं मात्र पाहायला मिळतंय. प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फेकेपर्यंत समीकरण पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 33 धाबा. खरोखर जबरदस्त लढत इथे मात्र पाहायला मिळतोय. तमाम माझ्या माझ्या प्रेक्षकांचं देखील जर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पूर्णपणे प्रेक्षकांचं देखील जर मनोरंजन होताना पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरोखर या स्पर्धेचा जर विचार केला मालिका दरीसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी प्रास्ताविक गाठ जबरदस्त प्रहार चेंडू जातोय सर. बिग बिग हिट लॉन्ग स्ट्राइकर डीजे प्लीज. सतरा धावा नक्कीच दाखल करावं लागल्यात. समीकरण पाहायला मिळतं. 7 चेंडू 27 धावा. 7 चेंडू 27 धावा. 27 धावा 7 चेंडू. जर हा षटकार लागवतोय तर पूर्ण सामन्यामध्ये किती नक्कीच पाहायला मिळेल. 7 चेंडू 27 धावा. चार षटकार तीन चार नंबर साठी बॉल आउट ची मॅच आहे. इथे मात्र यशांचा वेध उघडला जातोय. फलंदाज बाद 4 चेंडू 25 धावा. डीजे प्लीज. मॅच देखील पाहायला जबरदस्त प्रहार चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र जमीन धरती मातेला अर्पण. 81 धावसंख्या धावा. समीकरण पाहायला मिळतंय. 24 धावा. आपण देखील विनंती करतोय की दादा जसा सामना संपेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. घड्याळ 4:57 मिनिट होत आहेत.
पाच वेळेचा पहिला चेंडू पडला पाहिजे, पुढचा चेंडू मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, त्यावर मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि चेंडू फेरा. पुढचा चेंडू मात्र बॅक टू बॅक दुसरा षटका चेंडू जाते सर आहे सीमारे षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या सामन्याचा हिरो ठरतोय. आणि तिसरा आणि चौथा नंबर साठी बॉल आउटची मॅच देखील पाहायला मिळेल. सरसेस व्यासपीठावर यायचा पांढरा रंग खेळणार आहे, विनंती असेल व्यासपीठावर यायचा आहे. मेगा फायनल मध्ये दाखल होतोय कोपरी संघ आणि सामन्याचा हिरो ठरतोय यश, ज्याने ज्या फलंदाजाने रिव्हर्स षटकार टोलावले यश विनंती असेल व्यासपीठावर यायचा आहे. जेवढे प्रतिनिधी पाठीमागे बसले त्यांना विनंती असेल सर्वांनी या साईडला बसण्यासाठी. फक्त ठाकूर आपल्यास विनंती असेल की दादा त्यांच्या प्रतिनिधींना सांगायचं आहे की या साईडला बसण्यासाठी. आणि यानंतर होणारा रोमांचक सामना नक्कीच पाहायला मिळेल. आणि तसेच आदरणीय सुजित दादा खोई आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ असते यशला गॉगल चांगला खेळ त्याच्या